करूया चिकन मसाला। त्यासाठी लागणारं साहित्य आहे चिकन, दोन कांदे जे कट करून घेतलेले आहे, दोन टोमॅटोचे ते पण कट करून घेतलेले आहे, लसूण, कोथिंबीर, आलं, फोडणीसाठी पातीचा कांदा, मसाला भाजण्यासाठी ओला नारळ, तेजपत्ता, छोटी इलायची, मोठी इलायची, दालचिनी, थोडा जिरा, लवंग आणि काळी मिरी, धने। भाजी करायसाठी आपल्याला लागणार आहे कांदा, लसूण, मसाला, हळद, चवीपुरतं मीठ आणि भाजीसाठी तेल। आता आपण मसाला भाजून घेऊया। मसाला भाजण्यासाठी ओला नारळ, कांदा थोडा ब्राउन करून घेऊया। कांदा आपला ब्राउन झालेला आहे, आता आपण त्यामध्ये धने आणि खड़ा मसाला, मध्ये छोटी इलायची, मोठी इलायची, लवंग, काळी मिरी आणि थोडा जीरा। आता हे सर्व साहित्य भाजून घेऊया। आपला मसाला भाजून थंड झालेला आहे, तो आता आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया। त्याच्यासाठी लसूण आणि आलं बारीक वाटून झालेला आहे, आता आपण भाजीची तयारी। आपलं पातेलं आता गरम झालंय, तेल घालूया। तेल गरम झालेलं आहे आपलं, आता आपण याच्यामध्ये टमाटर घालूया। हिरवा पातीचा कांदा, टोमॅटो, आता याला 5 मिनिट शिजू द्यायचं। आपला टोमॅटो आणि कांदा छान झालेला आहे, आता आपण वाटलेला मसाला घालूया। याला 5 मिनिट शिजू दे। आपला मसाला आता झालेला आहे, त्यामध्ये घालूया 1 चमचा हळद, चिकन आहे थोडं तिखटच छान लागतं म्हणून 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला जो तिखट असतो। याला 5 मिनिट शिजू देऊया, चवीनुसार मीठ घालूया। मसाल्यात आपलं चिकन छान झालेलं आहे, आता यामध्ये आपण पाणी घालूया। लागेल तेवढं पाणी तुम्ही घालू शकता, चिकन मसाला आहे। आपण घेऊया 15 ते 20 मिनिट याला शिजू द्या। आपला चिकन मसाला रेडी, तुम्ही चपाती भातासोबत याला खाऊ शकता।